वांग्याचा भाजीत होता. चुलीवरचं जेवण हा चुलीवरच्या जेवणाची चव वेगळीच असते. आई लागला नंतर घेऊया पण खार व्हायला नको. आई चांगली किल्ले बोल रात्री एक नंबर. आई पुढच्या अंगणामध्ये झाडू मारते. इथं ठेवली खालती उभीच करून ठेवली. शुभ संध्याकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आपण जे फणस आणलेली त्याला आईने थोडी भर घातले. बघू सकाळ सकाळ बघू अजून थोडी भर घालायला लागेल ना. अरे ती कोंबड्या उचकडून टाकतात सगळी टाकली तरी ते काय किरा बिरा काय खायसाठी सगळे दलकाना खातात. एवढी मोठी झाली आता थोडीशी वाढली. हाय मम्मी. ती काम करते घरात. हा काम करते. तिला बोललो यायची हाऊस आहे ना इकडे कर काम. हा मग आता उठली ती म्हणलं मी सांग काढते चाय ठेवली. चहा काढते शिल्पा. झाला काय मान लवकर मान जर येते बरोबर चहाच्या टायमाला. चुलाचा चहा मोठा आई बरोबर चहा घ्यायच्या टायमाला मांजरा पोचतात. आई हि बाई त्या पाटणीला काय तरी लागलाय सारखी ती मारामारी करून आली कुठला तरी किती वेळा तर करते मारामारी. कुठे गेली का मारामारी करायला. मग इथं आवाज होता तू हात होता काय पंब्यात होता काय म्हटलं मात्र आली की काय नाही अजून तिकडून ती सकाळची चाय टाकलेली तिला गोंड झाली जरा. आई गोड झाली ना जरा आज आज तू गेलीस काय एवढी काय ग डंपा भरून डंपा भरून आज तुला घेतली अर्धी साखरेची आई नाही चांगली. संध्याकाळ टायमामुळे सगळ्यांची घाण केर काढायची हे होत टाईम होतो. हा इकडे मोठे सारवते
संध्याकाळ टायमामध्ये मच्छर येतात घरामध्ये, म्हणून दरवाजा बाहेरच हे लावलं, दोरी केले. आज जेवायला काय? वांग्याचा भरता आणि भाकरी भाजायचा, मदराची शिरका काढायची, नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, टमाटर, कांदा आणि मग वगार करायचा, भाकरी गरम गरम पाक्ष गरम गरम भाकरी गोडात करायला तर चुल्यावरती, पण तिथं जरा आंबा चूल नाही ना, तर आमची चूल सांगितले बनवायची, मोठायला सांगितले बनवायला, ऑर्डर दिले मोठायला, एकदम चुल्याची रे आपण काहीतरी तेव्हा करूया बाहेर, गावाला चूल तर पाहिजे. वांग्याचा भजीत होतास, चुलीवर जेवणाची चव वेगळीच असते आई, पण शिल्पाला ना आवडत वाटत, तिला दूर जमतो सवय द्यायला, मला पण जमतो, पण आता आहे सवय तुला. हम्म, बरीच वर्ष झाली ना सवय मॉडेटून जमते, पहिला चुलीवर दिसतात, पण चुलीवरच्या जेवणाला भारीच येते चव. आपण भाजणार की नाही? कांदा कच्चा डोळ्याला जमतो ना, पाण्यात टाकला का त्याची जरा रस कमी होते. अच्छा, नाही म्हणजे ह्याच्यावर आपलं वांग्यासारखं भाजणार आहे ना की असच? नाही नाही, ते नंतर भाजायचं त्याला मध्ये टाकायचं, कांदा नंतर वाफा बघ असला मारत, तेच गरम आहे ना, सुरी बघते. दुपारी आहे ना 3 वाजता झोपलेलो, 5:30-6 वाजता उठलो, आणि आम्हाला जायचं होतं फाट्यानाला, तर फाट्याना जाऊन राहिला, संध्याकाळी होते ना गावाला लवकर, तर मग ते राहूनच गेला. आई जंगलामध्ये कसं हात घालायला आहे संध्याकाळीचे, हा दोन जनावराची भीती असते चोपाट्याची, लवकर जातात लोक. मस्त गावाला कसं झोप एकदम मस्त लागते, तशी झोप गावाला लागते ना तशी मुंबईला नाही लागत. गर्मी दाट असते, गर्मी सगळीकडे रुमा, कुठे हवा यायला मार्गच नाही, गावाला कशी खुल्ली हवा असते, शुद्ध हवा येतं गावाला, आणि चांगला काम करायला लागते म्हणा, पण ते चांगलं वाटते, झोप चांगली येते पाण्यासाठी. आणि माझं बोलणं तर मला म्हणजे गावाला आल्यानंतर झोप लागते, म्हणजे झोप माझी म्हणजे बोलतो ना की बरोबर एकदम पूर्ण झोप होते ती गावाला आल्यानंतरच होते, मुंबईला नाही कधीच. आता इथे जेव्हा म्हणजे दुपारी जेव्हा झोपलो तेव्हा आईने उठवलं तेव्हा मी उठलो, आता झोपूनच राहिलो असतो, म्हणजे एवढी गाढ झोप लागते इतर गावाला आल्याने. मिरची कापून झाली शिल्पाची, आता टमाटर वगैरे कापून सुरुवात करणार आहे वांग्याचा भरीत बनवायला. वांगा झालाय सोलून, तरी पण बघ किती गरम आहे, आई सुलीने काढते, अजून वाफा मारते त्याच्यामधून, तेल सुटलाय बघ त्याला, वांग्यातून पण तेल निघत, एवढं कसं काय तेल सोडलं त्यांनी, सुटतो तेल त्याला बांधल्यावर, असं आपल्याला माहिती नाही पडत, वांगा भासतो त्याला माहिती पडत,
आज बेत आहे वांग्याच्या भरत्याचा, जास्त केला काय मी करपल्यासारखा वाजतो नाही असंच करतो. झाला चांगला शिजलाय ना. आज मी भास गॅसवर केला घरी गॅसवर करते पावलाय पण बोलली की जून नाही आताच सुरुवात झाली काढायला असं कावला होती. तिकडे मुंबईला नाही भेटत. पेनला कशी चांगली भाजी भेटते ना, लोक मला करतात ना ते फ्रेश असते. आपल्या इथे काय मुंबईला कुठून कुठून येस पर मार लागतो काय म्हणजे असं बघ हे किती एकदम फ्रेश आणि कावला एकदम आहे बघ एकदम कावला. आता मी टमाटर कापते आणि हे तार गरम मसाला मिरची पावडर तर नाही. तो मसाला अरे हिरवी मला टाकली ना, हिरवी मिरची टाकते ना टाकली मग गरम मसाला आता जायतो टाकते आणते वगैरे धन्या पावडर हे दोन चमचे टाका. ओळे तिखट नाही काय तिखट तिखट असेल. अरे बऱ्याच मिरच्या टाकल्यात ना. हा एकच चमचा टाका मग काय साखर. कारण कधी कधी आंबाचा आंबाचा पण असतो ना ते कधी होत टमाटर ते पण काय म्हणते शिजन याला पण ते ठेवायला लागेल ना याच्याकडे. पाण्यामध्ये घेऊया पण खार व्हायला नको. हा मेन तेच आहे मग कमी पडला तर घेऊ शकतो पण खार झालेला हे नाही म्हणजे सरळ तेच जाते त्याचा. हे कर ना वांग्याचा भरता इथे झाकून ठेवला चांगला उकळी यायला तर ही त्याच्यावरून टाकायची नाही चांगला उकळा आलाय. टाका मका बघते ती माणसाकडे टाका मका. आई आता भाकरी थापायला घेते की आपला बेत आहे आज वांग्याचा भरता आणि भाकरी. आई हा भाकरी करते गरम गरम भाकरी. तवा ठेवलाय गॅसवरती एक मिनिट आणि गरम पाणी गरम ठेवलंय. टाकू पाणी हा मोकळा आहे सगळं टाकू ना. हा गॅस चालू गरम पाण्याने घेतल्याने भाकरी चांगली येते फुलते पण नरम पण राहते. सगळ्यांना भाकरी करायला येतात असं नाही, लय लोकांना भाकरी करायला नाही.
ना शिल्पा शिकते, शिल्पाची भाकरी होते पण थोडी जाड होते भाकरी. नाही नाही तुझी हे होते जाड होते भाकरी तुझी. चपातीने लाटतेस भाकरी? भाकरी चपातीने लाटणारी, चपाती सारखी लाटणारी पहिली मुलगी आपल्या भारतातली. आणि ही आपली जी आयडिया आहे ना ती बाहेर नाही गेली पाहिजे शिल्पा. भारताच्या बाहेर नाही गेली पाहिजे ही आयडिया. आईला आवडतात कधी होतात चांगल्या म्हणजे नरम पातळ. मेन म्हणजे पातळ व्हायला पाहिजे ना, भाकरी फुलायला पाहिजे. पाणी लावायचं. आता त्या पोरी घाबरता हात भासतील. त्यातली एक मी. अगं नाही भाजत हात, आम्ही लावतोय ग हात. शिल्पा बघते आई कशी बनवते ती भाकरी. मला घेऊन जायचं का मुंबईला? तो जुना झालाय म्हणून. हा नवीन आहे, हा नवीनच आणला इकडं. गावाला गेल्या भाकरी करायला होतात. चांगली फुगली भाकरी. आई चांगली फुलले बोल भाकरी. ही आपली भाकरी मस्त आहे गरम गरम. आणि हा वांग्याचा भरता टेस्टी स्वादिष्ट. एक नंबर. अशी गावाकडची थंडी आणि त्यामध्ये गरमागरम भाकरी आणि वांग्याचा भरीत एक नंबर. यालाच सुख म्हणतात शिल्पा. आई खाऊन सांग जरा कसं आलंय. मला तर लय जास्त आवडला. चांगला झाला. भाकरी बरोबर अजून टेस्ट येत. गावाला काय चटणी भाकरी केली तरी चांगलं लागतंय. आणि जेवण पण जातो. शहरामध्ये जेवण पण जात नाही कारण हवा शुद्ध आहे ना म्हणून. गावची मजाच वेगळी म्हणून मला पहिला पण ना
मुंबईला नाही आवडायचा, मामाकडे गेलो रडायचो मी, म्हणजे मला गावाला जायचंय, कारण गावालाची मजा वेगळीच आहे, करम्याचं नाही मला तिकडं, म्हणजे गावाला जायचं असं बोलायचं. नंतर लग्न होऊन नशिबाने मला मुंबईला जायचं येऊ आला, आता काय करणार, राहणार भागच आहे. रात्रीचे आहे ना 9 वाजलेत, 9:30 झालेत, आणि गावाला आहे ना मजबूत थंडी, एकदम एकदम मजबूत थंडी, आणि सगळी माणसं झोपली जाता, तर आमची पण झोपायचा टाईम झालाय. 9-10 वाजेपर्यंत सगळी माणसं झोपून जातात गावाला. आता आम्ही पण झोपतो. चला मित्रांनो, गुड नाईट.